हॅलो स्टुडंट्स, आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा टॉपिक शिकत आहोत, बरोबर. आता आतापर्यंत आपण बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, त्यानंतर फंगाय, अल्गी, व्हायरसेस. ओके, आता व्हायरसेस जो आहे तो पाचवा जो टॉपिक आहे आपला, म्हणजे या पाचवा हा जो त्यामधील घटक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. आता व्हायरस म्हणजे काय? तर विषाणू. आता आपण सध्या कोरोना नावाच्या विषाणूपासून खूप त्रस्त आहोत, नाही? खूप आपण त्यापासून बेजार झालो आहोत, म्हणजे खूपच आपण कंटाळलो आहोत एक प्रकारे, आहे नाही का? कारण की आपली शाळा बंद आहे, सर्वांची कामं बरेचशी थकलेली आहेत. 100% असं कोणतंच काम चालू नाही, सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या. तर कोरोना पण हा पण एका व्हायरसमध्येच तो इन्क्लूड होत असतो. आता व्हायरस म्हणजे काय? तर विषाणू, ज्यापासून आपल्या शरीराला काहीतरी इजा होते, काहीतरी आपल्याला ते अपायकारक असतात, अशा पद्धतींच्या जे सूक्ष्मजीव असतात त्यांना आपण व्हायरसेस म्हणजे विषाणू असं म्हणत असतो. त्यांची जी साईज, त्यांचा जो आकार असतो तो असतो ॲप्रॉक्सिमेटली 10 nm to 100 nm. आता nm म्हणजे काय? तिथं नॅनोमीटर. आपण याआधी शिकलो पाहिलं होतं ना काय, 1 meter इज इक्वल टू 10, इथे पा दिसतंय ना, 1 meter इज इक्वल टू 10 9 nm. इथे आपण पाहिलं होतं 1 meter म्हणजे काय, 10^9 म्हणजे नॅनोमीटर, हे आपण पाहिलं होतं. ओके, सो त्यानंतर मग आता हे जे व्हायरस असतात ते म्हणजे आपले जे जीवाणू होते, आपण पाहिले ना आधी जीवाणू, बॅक्टेरिया. इथे सुरुवातीला आपण पाहिलं होतं पहा, बॅक्टेरिया ते किती असतात? 1 micrometer to 10 micrometer ते असतात. नंतर प्रोटोजोआ 200 micrometer असतात. नेक्स्ट फंगाय ते 10 micrometer to 100 micrometer होते. अलगी 10 um to 100 um, म्हणजे 10 micrometer to 100 micrometer. कारण की हे जे 4 जे टाईप्स होते याआधीचे, हे आपण सर्व डोळ्यांनी पाहू शकत होतो, म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत होतो. पण हे जे व्हायरसेस आहेत हे सर्वात लहान आहेत, काय? सर्वात सूक्ष्म, सर्वात लहान आहेत. किती आहेत ते? फक्त 10 nm to 100 nm. म्हणजे सर्वांमध्ये लहान असल्यामुळे आपण उघड्या डोळ्यांनी जे प्रत्यक्ष तर आपण पाहू शकत नाही आहे. ओके, आय थिंक असं मला वाटतं आहे. तसं आपण त्याची माहिती घेऊया. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज लिविंग ऑर्गॅनिझम्स ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिविंग अँड नॉन लिविंग. आता सहज सामान्यतः जर पाहिलं गेलं, जर विचार केला आपण सामान्यतः, तर हे जे व्हायरसेस आहे म्हणजे विषाणू जे आहेत ते सजीवांमध्येही मोडत नाहीत आणि निर्जीवांमध्ये ते मोडत नाहीत. ते एक प्रकारचे बॉर्डरवर असतात. म्हणजे काय? ते धड सजीव नाहीत आणि निर्जीव नाहीत, ते एक प्रकारे दोन्हीच्या बॉर्डरवर ते आहेत. बॉर्डरवर ते म्हणजे त्यांना बॉर्डरवर पकडलं जातं. धड एक तर सजीव पण नाही आणि निर्जीव पण नाही, दोन्हीच्या बॉर्डरवर त्यांना गृहित धरलं जात असतं. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. तरीसुद्धा ते जरी काठावर असेल तरीसुद्धा त्यांचा मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? सूक्ष्मजीवशास्त्र, की जिथं सूक्ष्मात सूक्ष्म जीवांचे जिथं आपण अभ्यास करतो ते. तर त्या मायक्रोबायोलॉजीमध्ये ह्या व्हायरसेसचा खूप विचारपूर्वक अभ्यास केला जातो. ते दिसायला जरी खूप ज्ञान असले पण ते काम खूप मोठे करत असतात. ओके, सो पुढे पाहूया. आता नंबर 1 point, त्याचे काही जे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी दिलेले आहेत ते आपण सिरियलने पाहूया. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनट, एक्झाम्पल दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. पहा, याआधीच मी तुम्हाला माहिती दिली होती, हे जे विषाणू जे असतात हे कमीत कमी काय, हे जे विषाणू आहे एक्स्ट्रीमली मिनिट म्हणजे काय? आता इथे जो शब्द आलेला आहे का, एक्स्ट्रीमली म्हणजे काय? अतिशय म्हणजे मिनिट. जसं की हे 10 to 100 म्हणजे 10 bacteria जे आहेत आपले, जीवाणू जे आहेत, जीवाणूंपेक्षा ते 10 to 100 times ते लहान असतात, म्हणून ते आपण उघड्या डोळ्यांनी तर बिलकुलही पाहू शकत नाही. तर त्याला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, म्हणजे जी इलेक्ट्रॉन जे सूक्ष्मदर्शी असणार आहे त्याखालीच आपण ते ऑब्झर्व करू शकतो आहे किंवा त्यांना पाहू शकतो आहे. सेकंड पॉईंट देर इज दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. आता हे जे विषाणू आहेत हे शक्यतो आपल्याला स्वतंत्र स्वरूपामध्ये म्हणजे स्वतंत्र कणांमध्ये ते आढळत असतात. म्हणजे ते इंडिपेंडेंट पार्टिकल्स म्हणजे काय? स्वतंत्र कणांमध्ये घटकांमध्ये ते आपल्याला आढळत असतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, मीन्स डिओक्झिराइबो न्यूक्लिक ॲसिड ऑर RNA, मीन्स रिबो न्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय अ प्रोटीन कोड. आता हे जे व्हायरसेस असतात म्हणजे हे जे विषाणू असतात
हे खूपच एक लांबलचक रेणूसारखे असतात, जसं की DNA आणि RNA या स्वरूपात ते असतात. आणि त्यांच्यावर प्रोटीन कोट, म्हणजे प्रोटीन्स म्हणजे काय, प्रथिनांचं एक प्रकारे त्याच्यावर आवरण असतं. म्हणजे काय, हे जे विषाणू जे आहेत ते खूपच लांबलचक, खूपच ते मोठ्या प्रमाणात म्हणजे लांब असतात. त्यांना जसं की DNA आणि RNAमध्ये ते त्यांना गृहित धरलं जातं किंवा त्यामध्ये ते मोडले जात असतात आणि त्यांच्यावर एक प्रथिनांचं आवरण असतं. आता DNA आणि RNA, आता DNA हा शब्द आपण आधी ऐकला असेल मालिकांमध्ये, मूवीजमध्ये. कशा पद्धतीने, जर एखादी बॉडी सापडली आणि ती जर डेड बॉडी जी ती अनोळखी असेल, म्हणजे ती परिचित नसेल कोणाच्याच, तर मग तिच्या DNA थ्रू मग ती कोणाशी DNA तिचे मॅच होतात, मग तिचे नातेवाईक वगैरे ते शोधण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर DNA काय, रक्ताद्वारे, केसांद्वारे, शरीराच्या कोणत्याही पार्टद्वारे आपण DNA शोधून काढू शकतो. म्हणजे एक प्रकारचे काय झाले, मायक्रो ऑर्गॅनिझम्सच झाले, म्हणजे DNAसुद्धा तो एक प्रकारचा विषाणूच असतो ज्याद्वारे आपण शोध लावत असतो. म्हणजे बारीकसा पॉईंट तो. थर्ड पॉईंट आहे, व्हायरस सर्वाईव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्युमरस रिप्लिका. आता हे जे विषाणू असतात हे जगण्यासाठी काय, लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स, म्हणजे वनस्पती आणि प्राणी पेशींवर ते त्यांचं गुजरान करत असतात, ते जगत असतात आणि तिथेच ते काय करतात, प्रोड्यूस, म्हणजे तिथेच ते निर्माण करतात काय, म्हणजे प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ होस्ट सेल, म्हणजे ते तिथे यजमान म्हणून जातात. यजमान म्हणजे काय, जसं की आता आपल्याकडे जर कोणी आलं तर आपण कोण होतो, यजमान, म्हणजे आपण त्यांचा पाहुणचार करणार असतो. तर मग ते तिथे जातात आणि स्वतः यजमान पेशींना ते नष्ट करतात, म्हणजे ज्यांच्या घरी खायला जातात त्यांनाच ते मारून टाकतात. येतं आहे लक्षात, यजमान म्हणजे काय, ज्यांच्या घरी ते जातात, म्हणजे ज्यांच्याकडे ते जातात. उदाहरणार्थ जर आपल्या शहरात जर काही विषाणू जर दाखल झाले तर ते आपल्यालाच हानी पोहोचवतात ना त्या पद्धतीने. तर आणि प्रोटीन्स म्हणजे ते प्रथिनांच्या मदतीने काय करतात, नव्या पेशींना ते संसर्गित करतात. म्हणजे रिप्लिका म्हणजे काय, प्रतिकृती, म्हणजे त्यांच्यासारखेच प्रतिकृती, म्हणजे त्यांच्यासारखेच विषाणू ते तिथे तयार करायला सुरुवात करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. याआधीच तुम्हाला सांगितलं काय, ते यजमान म्हणजे ज्यांच्याकडे ते जातात, ज्यांच्यावरती जगतात, त्यांनाच ते नंतर नष्ट करून टाकतात आणि तिथे ते मुक्त होऊन जातात आणि त्यांच्यासारखेच विषाणू ते तिथे तयार करतात आणि त्यांचा संसर्ग जो आहे तो नवीन पेशींनासुद्धा ते करू देतात. आता उदाहरणार्थ आपण कोरोनाचंच उदाहरण घेऊया. कोरोना विषाणू जर घरामध्ये जर एखादा जर कोरोना झाला तो पूर्ण घराला किंवा शेजारी त्यांना सर्वांना तो पॉझिटिव्ह करून बसायचा, बरोबर आहे. म्हणजे त्याच पद्धतीने हे विषाणू असतात की जे खूप जणांना इन्फेक्टेड करू शकतात, कारण की ते नवीन सेलमध्ये प्रवेश करायला खूप त्यांना सोपे जात असते. फोर्थ नंबरचा लास्ट टॉपिक आहे यामध्ये, व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता जे व्हायरसेस असतात, हे जे विषाणू असतात, यामुळे वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये भरपूर प्रमाणाचे आजार निर्माण होत असतात किंवा आजार तो तयार करीत असतो. म्हणजे पा, व्हायरसेस दिसायला जरी खूप सूक्ष्म असले पण ते काम भरपूर मोठं करत असतात, यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल. ओके, सो तर इथे काही व्हायरसेस त्यांनी दाखवले पाहिजे, सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स, काही विषाणू इथे त्यांनी आपल्याला दाखवले. जसं की आता हा जो क्लोरेला आहे हा आपला ॲल्गीमधील पॉईंट होता. क्लोरेला कशामधला पॉईंट आहे, ॲल्गीमधील, म्हणजे शेवाळीमधील तो एक प्रकार होता. आता टोमॅटो विल्ट व्हायरसेस, म्हणजे टोमॅटोमध्ये जो विल्ट नावाचा जो व्हायरस असतो की जो टमाट्यांना खराब करतो. एखादा खराब टमाटो घ्या, आपण टोमॅटो चिरतो, टोमॅटो चिरल्यानंतर पहा त्याच्यामध्ये ब्लॅक असे काही पॉईंट्स निघतात, कसे ब्लॅक किंवा व्हाईट असे काही पॉईंट्स निघत असतात, म्हणजे ते काय असतात, एक प्रकारे विषाणू की जिथे टमाट्याला ते खराब करण्याचं काम तिथं सुरू करत असतात. पहा इथे टोमॅटो विल्ट व्हायरस, टमाट्यामध्ये विल्ट नावाचा जो व्हायरस तयार होत असतो तो अशा पद्धतीने तयार होत असतो. इथे त्यांनी आपल्याला फिगर थ्रू आपल्याला त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. सो नेक्स्ट पेज चेंज, पेज नंबर 5, डू यू नो, तिथे आपलं चॅप्टर संपत आहे. डू यू नो, आता तुम्हाला माहीत आहे का, आता यामध्ये काय थोडंसं आपल्याला जनरल नॉलेज टाईप त्यांनी विचारलेलं असतं, माहीत असेल तर ठीक आहे, नसेल माहीत तर माहिती करून घ्यावं लागते आपल्याला. ह्युमन, आता म्हणजे काय, मानवी, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, त्यानंतर HIV म्हणजेच एड्स व्हायरस एसेस्ट्रा. आता माणसांमध्ये जे काही व्हायरसेस असतात, म्हणजे कोणता, पोलिओ व्हायरस, आपण पोलिओ लस ऐकली असेल ना याआधी, पोलिओ लस ऐकली ना याआधी, म्हणजे काय,
की पोलिओची लस आपण जर लहानपणी घेतले नाही, त्याच्या ज्या मात्रा असतात लहानपणी आपल्या जर घेतल्या गेल्या नाही, तर पुढे चालून आपण अपंग होऊ शकतो आहे, म्हणजे ते पायाने हाताने आपण अधू होऊ शकतो आहे, अपंग होऊ शकतो आहे. बघा इतकं ती हानिकारक असतं. इन्फ्लुएंझा व्हायरस, इन्फ्लुएंझा म्हणजे काय? शीतज्वर, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला हिवताप वगैरे येतो किंवा कावीळ, त्या टाईपमधले जे काही आजार होतात ते एच आय व्ही एड्स. आता एच आय व्ही एड्स हा पण काय? संसर्गजन्यच असतो. तो 3 ते 4 कारणांमध्ये तो कारणामुळे तो पसरत असतो, जसं की ब्लडिंग थ्रू, रक्त दिल्याने, सुई यूज केल्याने, असे 3-4 कारणं त्याबद्दलची आहेत. तो पण काय? व्हायरसमध्येच तो इन्क्लूड होत असतो. आता कॅटल, जनावरांच्या बाबतीत पाहूया आपण. पिकोर्ना व्हायरस, जनावरांमध्ये पिकोर्ना नावाचा एक व्हायरस असतो, तो पण खूप जलद गतीने पसरत असतो. म्हणजे रोगाचं नाव आहे, एका विषाणूचं नाव आहे ते. प्लांट्समध्ये, वनस्पतींमध्ये, जसे की आपण पाहिलं टोमॅटोचा विल्ट व्हायरस इथे होता ना, टोमॅटोमधील विल्ट व्हायरस. आता विल्ट म्हणजे काय? जसं की गळून जाणे. टोमॅटो काय होतात? तिथं गळून जातात, खराब व्हायला लागतात, आपोआप झाडाला गळून ते पडत असतात. अशा पद्धतीचं तिचा जो विल्ट व्हायरस असतो. टोबॅको मोझॅक व्हायरस म्हणजे काय? टोबॅको म्हणजे आपली जी तंबाखू जी असते, तंबाखू थ्रू पण मोझॅक नावाचा एक व्हायरस जो येतो आपल्या शहरामध्ये जात असतो. मग पुढे चालू पहा, तुम्ही सिगरेटचं पाकिट पहा, नाही तर गुटख्याचं पाकिट पहा, त्याच्यावर दाखवलं आहे ना कर्करोग, म्हणजे त्वचेचा कॅन्सर कसा होतो, तोंडाचा कॅन्सर, बरेचशी कॅन्सरची पिक्चर्स तेव्हा दाखवलेले असतात. मग ते एकूण करतो तो हा मोझक जो व्हायरस असतो तो हे इन्फेक्ट करत असतो आपल्या शहराला. नेक्स्ट आहे बॅक्टेरिया, म्हणजेच काय? आपले जीवाणू. आता बॅक्टेरिया फेज व्हायरसेसाठी एक बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया फेज म्हण हा जो आहे, म्हणजे याच्यावर ते काय करत असतात? आपले जे व्हायरस जे असतात ते या बॅक्टेरियांवर अटॅक करत असतात. म्हणजे हे जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया फेज, त्यांच्यावर हे व्हायरसेस म्हणजे विषाणू अटॅक करून त्यांना आपल्या स्वतःशी अधीन करून घेतात किंवा ते त्यांच्यावर कब्जा करत असतात. आता इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट जर आपला मित्र आहे तर त्याद्वारे आपण काय करू शकतो? कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोब्स प्रिपेअर अच्छा. तर तू इंटरनेटवरून जे काही मायक्रोब्स आहे, म्हणजे जे काही विषाणू आहेत, त्याबद्दलची तुम्ही माहिती घ्या, त्यांची वैशिष्ट्य लिहा आणि त्यांचा एक छोटासा चार्ट तुम्ही तिथे तयार करू शकता. हे तुम्ही होमवर्कमध्ये करणार आहात. ओके, सो तर आपलं चॅप्टर जे आहे इथे संपलेलं आहे. आपण एक्सरसाइज थोडेसे रिव्हिजन करूया एक्सरसाइजबद्दल. नंबर 1 जो क्वेश्चन आहे, यूज विटायकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोजॉ, फंगाय, एल्गी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स. आता विटायकरने जी मेथड सांगितली होती त्याने आपल्याला एक चार्ट दिलेला होता. बघा पेज नंबर 3 तो चार्ट आहे. पहा हा जो चार्ट आहे, पहा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर हे आन्सर तिथे असू शकते. मी फक्त तुम्हाला क्लू देणार आहे, फायनल तुम्हाला करायचं आहे आन्सर. ओके, हे फायनल आहे की नाही ते तुम्ही डिसाईड करणार आहात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट द 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन यूजिंग लिविंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक्स, युकॅरियोटिक्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल्स, प्लांट्स अँड फंगा. आता याचं जे आन्सर असणार आहे, म्हणजे जे वर्गीकरणाची जी पंचसृष्टी जी सांगितली, म्हणजे 5 पद्धतीने जे वर्गीकरण केलं होतं, पहा, तर ते 5 पद्धतीने जे वर्गीकरण केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, विटॅकरनेच केलं आहे हे पण. तर हे जे क्लासिफिकेशन आहे हे तुम्हाला 1 नंबरच्या पेजवर पाहायला मिळेल. हे ते 1 नंबरचं आपलं पेज, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे विटॅकरची आहे ना क्लासिफिकेशन मेथड. हे आन्सर तिथे असू शकते. मी फक्त तुम्हाला क्लूज देतो आहे आणि गायडन्स करतो आहे. फायनली आन्सर तुम्हालाच लिहायचे आहे. फाइंड आउट माय पार्टनर, म्हणजे इथं मॅच द पेअर्स त्यांनी दिलं आहे, माझा जोडीदार शोधा. मग तिकडे काही त्यांनी उदाहरणं दिली आहेत, काही किंगडम्स प्रजाती दिल्या आहेत, मग त्यांच्याशी रिलेटेड काही त्यांची जी उदाहरणं असतील ती उदाहरणं तुम्हाला पेअर्स करायचे आहेत, ते शोधून त्यांच्या एकमेकांशी जोड्या लावायच्या आहेत. नेक्स्ट, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड ट्रू ऑर फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. खाली जी विधानं दिलेली आहेत ती चुकी बरोबर ते लिहायचं आहे आणि त्याबरोबर त्यांचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. गिव आन्सर्स इथं, म्हणजे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. पहिला जो आहे, स्टेट द मेरिट्स ऑफ विटॅकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आता विटॅकरची जी मेथड होती क्लासिफिकेशनची, म्हणजे जी फर्स्ट पेजवर आहे पाहती, त्याचे जे काही मेरिट्स आहेत ते मेरिट्स तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे फायदे. बी, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेस म्हणजे काय? आपण लास्टला जे पाहिलं विषाणू, त्यांची जी वैशिष्ट्य आहेत ती तुम्हाला लिहायची आहे. एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगाय. फंगाय कशा पद्धतीने पोषाय करतात? फंगाय म्हणजे काय? जसं की बुरशी आणि कवक कशा पद्धतीने स्वतःचं पोषण करतात,
ते तुम्हाला लिहायचं आहे. डी विच लिविंग ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. मोनेरामध्ये कोणत्या कोणत्या सजीव सृष्टीतील प्रजातींचा समावेश होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. क्वेश्चन सिक्स आहे, हू ॲम आय, कोण आहे मी. तर इथे काहीतरी तुम्हाला एक पझल टाईप कोड्यांसारखे काही क्वेश्चन्स विचारले आहेत, तर ते कोण आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, तर हे चॅप्टर जर तुम्हाला क्लिअरली समजलं असेल तर तुम्ही क्वेश्चन वाचल्याबरोबर तुम्ही आन्सर तिथे येऊ शकतात, लिहू शकतात. सेवन, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. हे जे डायग्राम सांगितलेले आहेत ते डायग्राम लिहायचे आहेत, काढायचे आहेत, आणि त्यांना नावं जी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने नावं त्यांना द्यायची आहेत. एट नंबर, अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज, बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस, अल्गी. म्हणजे यांचे जे आकार जे असतात काय, बॅक्टेरिया, जीवाणू, त्यानंतर बुरशी, विषाणू आणि शैवाल, यांच्या आकारानुसार तुम्हाला त्यांचं असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमानात त्यांचं सिरियल लावायची आहे. जिथे जिथे हे नावं होते तिथेच त्यांचे आकार पण दिलेले होते. सोपंच आहे. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, प्रिपेअर अ चार्ट शोविंग इन्फेक्शियस बॅक्टेरिया अँड द डिसीज कॉज बाय देम. एक चार्ट बनवायचा आहे की बॅक्टेरियामुळे कोणते कोणते रोग होतात, कोणत्या कारणामुळे, त्याचा एक चार्ट तुम्हाला बनवायचा आहे. विजिट अ नियर बाय पॅथॉलॉजी लॅब, गेट द इन्फॉर्मेशन अबाउट पॅथॉलॉजी मायक्रोब्स, मेथड टू ऑब्झर्व देम, डिफरंट मायक्रोस्कोप फ्रॉम द टेक्निशियन्स देअर. आपल्या जवळ एखादी पॅथॉलॉजी लॅब असेल, म्हणजे आता जसं आपल्याला काही टेस्ट करतो का आपण, लघवीची टेस्ट असेल, रक्ताची टेस्ट असेल, थुंकीची टेस्ट असेल, तर हे जे रिपोर्ट आपण लॅबला आणायला जावं लागतात, तर मग त्यांच्याकडे बऱ्याचशा सूक्ष्मदर्शी असतात, मग ते कशा वापरतात त्याबद्दलची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. सो जे फर्स्ट चॅप्टर आहे आपलं इथे संपलेलं आहे. तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आय थिंक तुम्हाला सर्व काही समजलं असेल. ओके, सो गुड डे.